सामाजिक, राजकीय, व्यावसायिक जाणीवेतील फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचं व्यासपीठ महाराष्ट्र 24 न्यूज प्रतिबिंब समाजात. जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रमोद देशमुख कुटुंबासह कोरोनावर मात करून सुखरूप परतले. गावकऱ्यांनी फटाके फोडून केले स्वागत. बुलढाणा जिल्हा ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रमोद दादाराव देशमुख यांचे सर्व कुटुंब कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने त्यांना क्वारंटाईन करून खामगाव येथील कोविड सेंटरला उपचारार्थ ठेवण्यात आल्यानंतर आज दिनांक 19 सप्टेंबर 2020 रोजी त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचे मूळ गाव असलेल्या देऊगाव साकर्षा तालुका मेहकर येथे फटाके फोडून गावकऱ्यांनी त्यांचे स्वागत केले आहे. माझं आव्हान आहे, कारण कोरोना हा आजार सर्वसाधारण लोकांनी समजू नये. अनेक लोक कोरोना काहीतरी अफवा आहे, कोरोनामुळे काही होत नाही असं. माझ्या घरात मला सर्वप्रथम थोडाफार त्रास जाणू लागला. मी स्वतःहून खाजगी दवाखान्यामध्ये खामगावला गेलो, माझी पत्नी सोबत नेली आणि आम्ही तपासणी करून घेतली. डॉक्टरांनी थोडी शंका व्यक्त केली आणि शंका व्यक्त केल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही कोरोना पॉझिटिव्ह कोरोनाचा साप देऊ शकता का. मी म्हटलं काही हरकत नाही, माझ्यामुळे जर काही लोकांना त्रास होत असेल, माझ्यामुळे मी जर पॉझिटिव्ह निघालो तर अनेक लोकांना त्याची बाधा होईल. म्हणून मी स्वतःहून त्या ठिकाणी जाऊन मी भरती झालो आणि माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे माझ्या घरच्या लोकांना मी सांगितलं, गावात फोन केले, मी मेसेज टाकला, माझ्या संपर्कामध्ये जर कोणी आलं असेल तर त्यांनी तपासणी करून घ्यावी. माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे आणि माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर मी सर्व डॉक्टर, गावातील सरपंच, पोलीस पाटील सर्वांना फोन केले, तुम्ही गावामध्ये तपासणी करा, कारण लोक हे तपासणी करत नाहीत आणि ते सांगतात कोरोना कुठेही नाही. आणि कोरोना सर्वसाधारणही आजार आहे आणि भयंकरही आहे, दोन्ही गोष्टी आहे. कारण माझे वडील 85 वर्षाचे आहेत, त्यांना शुगर आहे, बी पी आहे, हे सर्व आजार असताना त्यांना ऐकू येत नाही. आणि माझ्या घरामध्ये माझ्यासह 5 लोक हे कोरोना पॉझिटिव्ह निघाले. माझ्या घराला कुलूप लावावं लागलं अक्षरशः. त्या दवाखान्यामध्ये जाऊन मी 10 दिवसामध्ये कमीत कमी 6 ते 7 लोकांचे मृत्यू डोळ्यांनी पाहिले. म्हणून कोरोना हा आजार सर्वसाधारण समजू नये. अनेक सुशिक्षित अडाणी लोक सांगतात की कोरोना म्हणजे जे ॲडमिट झाले म्हणजे त्यांना 1.5 लाख रुपये मिळतात. मग यांच्या घरचे 5 लोक ॲडमिट झाले, यांना 7.5 लाख रुपये मिळतील, असे चांगले लोक बोलतात. हा अज्ञानपणा अजूनही कायम आहे, याचं दुःख होते. कारण आमच्या घराला कुलूप लागलं, दिवा लावायला घरात माणूस नव्हता. म्हणून लोकांनी स्वच्छता पाळायला पाहिजे, तोंडाला मास्क बांधायला पाहिजे आणि कोरोनाची काळजी घ्यायला पाहिजे, सॅनिटायझर लावायला पाहिजे, घरात सुरक्षित राहायला पाहिजे. आणि वयस्कर माणसांनी वयस्कर माणसांनी तर खूप काळजी घ्यायला पाहिजे, कारण दवाखान्यामध्ये बेड शिल्लक नाही आहे, ऑक्सिजन मिळत नाही आहे, अनेक समस्या आणि रोज या रुग्णांची संख्या वाढत आहे, कमी होत नाही. म्हणून मी सर्व जनतेला हात जोडून नम्र विनंती करतो की त्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, तपासणी करून काही कुठल्याही प्रकारचं मनामध्ये शंका न आणता. अनेक लोक आजार लपवतात, त्यांना खोकला येतो, ताप येतो, सर्दी आहे, परंतु सांगत नाहीत आणि लपवतात. त्याच्यामुळे त्या घरातल्या व्यक्तीला आजार होतो, शेजाऱ्यांना आजार होतो. म्हणून माझी प्रत्येकाला हात जोडून विनंती आहे की त्यांनी आपली तपासणी करून घ्यावी आणि हा आजार आज न उद्या हा आपल्या येईल. कारण कोरोना हा कोरोनाची दुश्मनी कोणासोबत नाही. कोरोना हा दोस्ती करतो आणि त्याला आपला सुप्ती करतो. आणि दवाखान्यामध्ये 10 दिवस आपल्याला भरती राहावं लागतं आणि भरती करून घेतो. म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की स्वच्छता बाळगा आणि काळजी घ्या. कोरोना सोपा आजार समजू नका. म्हणून सर्वांना विनंती करतो आणि काळजी घ्या, तपासणी करा, मास्क बांधा तोंडाला, स्वच्छता बाळगा, सॅनिटायझर वापर करा, घरात राहा, सुरक्षित राहा.
एवढी सर्वांना हात जोडून विनंती करतो, धन्यवाद। प्रमोद देशमुख यांना ताप व सर्दी खोकल्याचा त्रास जाणू लागल्याने त्यांनी खासगी रुग्णालयात आपली तपासणी करून घेतल्यानंतर त्यांचा कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता। त्यामुळे त्यांच्या सर्वच कुटुंबाला तपासणीसाठी नेण्यात आल्यानंतर त्यांचे 85 वर्षीय वडील श्री दादाराव माधवराव देशमुख, पत्नी सौ वंदना देशमुख, मुलगा अभिजित देशमुख व प्रसन्नजीत देशमुख हे सर्वजण सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने त्यांना उपचारासाठी खामगाव येथील कोविड सेंटरला हलवण्यात आले होते। त्यामुळे गेली 10 दिवस त्यांच्यावर उपचार करण्यात आल्यानंतर आज त्यांना सुट्टी देण्यात आली आहे। 85 वर्षीय दादाराव देशमुख यांना शुगर व ब्लड प्रेशरचा त्रास असताना सुद्धा त्यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात करून गावी परतल्याने गावकऱ्यांनी या सर्व देशमुख कुटुंबाचे फटाके फोडून स्वागत केले आहे। प्रतिनिधी सय्यद महबूब, महाराष्ट्र 24 न्यूज, मेहकर, बुलढाणा।